मी विजय कुमार दळवी माझ्या गावाकडच्या गोष्टी या पुस्तकातील प्रकरण दर आठवड्याला एक याप्रमाणे आपणासमोर सादर करणार आहे. नमस्कार, मी विजय कुमार दळवी. गावाकडच्या गोष्टीमध्ये आपण पूर्वीच्या काळातील गुरुजींचं समाजासाठी असलेलं योगदान पाहूयात. ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षकांचे मोठे योगदान आहे. पूर्वी शिक्षकांनी पदरमोड केली म्हणून आज अनेक मंडळी उच्च पदस्थ झाली आहेत. पूर्वी गडगंज पगाराच्या अगदी सहज नोकऱ्या उपलब्ध असतानाही केवळ समाजकार्याने वेडी झालेली माणसं शिक्षकी पेशात आली. शिक्षकांना अत्यंत तुटपुंजे पगार होते. पगार कमी असले तरी माणूस घडवण्याच्या कार्यशाळा त्यांनी गावागावातून चालवल्या होत्या. केवळ पुस्तकी ज्ञान देत नव्हते तर दारूबंदी आंदोलन ते चालवित होते. व्यसनाविरोधात त्यांचा लढा होता. अंधश्रद्धा निर्मूलनाचा त्यांनी विडा उचलला होता. कोणत्याही मानधनाशिवाय गावातील प्रौढ निरक्षरांना साक्षर करण्याचं काम ते करीत होते. म्हणूनच गावागावातून गुरुजींना अत्यंत सन्मान होता. अवघ्या समाजासमोर गुरुजींचा आदर्श होता. विद्यार्थ्यांनाही आपण मोठे झालो की गुरुजी व्हावे असे वाटे. पायजम्यातला चिमटे लावून सायकल चालवत येणाऱ्या शुभ्र पोशाखातील गुरुजींचे प्रचंड आकर्षण होते. केवळ आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षात गुरुजी रमले नव्हते, समाजाचा संसार फुलवण्यात त्यांनी धन्यता मानली होती. आपल्या कुटुंबाचा जिथे चरितार्थ चालवणे कठीण तिथे दुसऱ्यांचे मुलं आपल्या घरी जेवायला ठेवून घेऊन त्यांना जीवनात उभा करण्याचं काम गुरुजी करीत होते. गुरुजींनी कधी आपला बँक बॅलन्स वाढवण्याचा प्रयत्न केला नाही, तर गुणी विद्यार्थ्यांची फौज निर्माण करून त्यातच आपल्या गुणवत्तेचा बँक बॅलन्स शोधला. आपल्यापेक्षा शिष्य मोठा झाला की डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू त्यांना स्वर्गीय सुखाची अनुभूती देऊन जायचे. सदैव खरे बोलणारा, निर्व्यसनी, समाजासाठी चंदनासारखा झिजणारा, चारित्र्यवान, देवमाणूस म्हणून शिक्षकांची समाजात प्रतिमा होती. गुरुजींच्या शब्दांना वजन होते. गुरुजींनी इतका विश्वास संपादन केला होता की लोक गुरुजींकडेच पैसे ठेवायला द्यायचे. समाजाच्या विश्वासानेच डॉक्टर राधाकृष्णसारखा एक शिक्षक देशाचा राष्ट्रपती होऊ शकला. एखाद्या शिक्षक परिस्थितीने रोडका असला तरी त्याला जगविण्याचं काम गावच्या वृद्धाच करायच्या. पायात चपला नसलेल्या, पदरातून डोकं बाहेर पडलेल्या, फाटक्या आयुष्याच्या लखतराला ठिगळं लावत लावत जीवन कंटणाऱ्या, कधी कधी दोन वेळच्या अन्नासाठी हातातोंडाची गाठसुद्धा पाडण्यात अयशस्वी ठरणाऱ्या अडाणी वृद्धा परगावातून आपल्या गावात शिकवायला आलेला गुरुजी उपवाशी राहणार नाही याची काळजी व्हायच्या. बिचारा पोरासनं धाडभर शिकवत आहे भाकरी कवं करतला म्हणून त्याच्या घरात भाकरी पोचविणाऱ्या घराघरातून सावित्री फुले नांदत होत्या. समाजाच्या उत्कर्षात शिक्षकांचं योगदान अनन्यसाधारण होतं. पिढी घडवण्याचं काम शिक्षकांनी केलं. आयुष्यभर कष्ट करून पदरात एका सायकलीशिवाय काहीच पडत नव्हतं. आज शिक्षकांनी इतके चांगले पगार कुणालाच नाहीत. इन्कम टॅक्स कसा वाचवायचा या विचारानेच शिक्षक झुरू लागला आहे. शिल्लक पैसा झटपट डबल करण्याच्या नादात नको त्या फसव्या योजनातून आपली गुंतवणूक करून स्वतःच्या स्वार्थानेच फसत आहे. 6व्या वेतन आयोगाने परिस्थिती सुधारली आहे, पण शिक्षकाचा समाजातील सन्मान संपला आहे. शिक्षक बारमध्ये दिसत आहेत. गुटखा तंबाखूच्या सतत सेवनाने अनेक शिक्षकांनी आपल्या दाताचे रंगच बदलून घेतले आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करावे तीच मंडळी व्यसनाधीन झाली आहेत. बार संस्कृतीत वाढणारी तंबाखूच्या पिंकाने शाळेचं पावित्र्य भ्रष्ट करणारी मंडळी केवळ लावालावीच्या भांडवलावर आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याच्या खटपटीत गुंतली आहेत. व्यसनात गुंतलेल्या शिक्षकाकडून अपेक्षा तरी काय करणार. एकदा नेमणूक झाली की वयाची 58 झाल्याशिवाय हातात नारळ येत नाही. विद्यार्थ्यांवर व्यसनी शिक्षक सहन करण्याची नामुष्की आली आहे. खरं तर शिक्षकांनी भरपूर वाचावं, ज्ञानार्जन करावं आणि आपण वाचलेलं ज्ञान शिकवताना एखाद्या धबधब्यासारखं विद्यार्थ्यांसमोर सांडावं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर अगदी रित व्हावं ही अपेक्षा आहे, पण शिक्षकच वाचत नाहीत. देशात सर्वात स्वस्त काय असेल तर ते वृत्तपत्र. 1-2 रुपयात मिळणारं एखादं हक्काचं वृत्तपत्र आपल्या घरी असावं असंही बऱ्याच शिक्षकांना वाटत नाही. आपलं गाव असलेली एखादी शाळेची बातमी कधी काळी वृत्तपत्रात आली की शाळेच्या वृत्तपत्रावर ब्लेड मारणारी मंडळी अवतीभोवती दिसतात. वाचनाने विचार समृद्ध होतात. समाजाकडे बघण्याची दृष्टी बदलते. एक होता कारभार, माती पंख आकाश ही श्रींची इच्छा, हाती ज्यांच्या शून्य होते, अशी कितीतरी आत्मचरित्र विचारांना संजीवनी देतात, जगण्याचं बळ देतात. पण याकडे शिक्षकाचं दुर्लक्ष आहे. गावगाड्यातही ते अलिप्त आहेत.
गरीब होतकरू विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी घडवण्यातही उदासीन आहेत. कोण कुणाला फुकट घास वाढायला उत्सुक नाही. पहिला पगार आला की केव्हा कर्ज काढून मोठा बंगला बांधू या विवंचनेत आहेत. गावाकडे शेतीत राबणाऱ्या थोरल्या भावाला 2 गुंठे जादाची जमीन देण्याची दानत नाही. बहिणीला वर्षातून एखादी भाऊबीजेची साडी देताना जीव खालवर होतो. त्यामुळे शिक्षकांबद्दल अलीकडे फारसं कोणी चांगलं बोलत नाहीत. जुन्या गुरुजींची चर्चा होताना दिसते. पायजमा धोतरातले पूर्वीचे गुरुजी अवघ्या गावावर राज्य करीत होते. पण 6व्या वेतन आयोगाने गब्बर झालेले शिक्षक आपल्या जवळच्या नातेवाईकातही लोकप्रिय नाहीत, याचं या निमित्ताने चिंतन होण्याची गरज आहे. मी विजयकुमार दळवी. माझ्या गावाकडच्या गोष्टी या पुस्तकातील प्रकरण दर आठवड्याला 1 याप्रमाणे आपणासमोर सादर करणार आहे.